विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझे नाव आहे गाडी एस एस. माझा विषय OCM. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला बघितले व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती. प्रकरण पहिलंच पाहतोय आपण. पहिल्या प्रकरणातील बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण. त्याच्यानंतर आज पाहतोय आपण व्यवसायाच्या कृतीचे वर्गीकरण. आता व्यवसायाच्या कृतीचे वर्गीकरण, व्यवसाय म्हणजे काय तुम्ही पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर पाहताय की व्यवसायाच्या कृतीचे वर्गीकरण. व्यवसायाच्या कृतीच्या वर्गीकरणामध्ये दोन घटक आहेत, एक उद्योग आणि दुसरा आहे वाणिज्य. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय सांगितलं की व्यवसायाच्या कृतीचे वर्गीकरणामध्ये दोन घटक आहेत. पहिला घटक आहे उद्योग आणि दुसरा घटक आहे वाणिज्य. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर व्यवसायामध्ये पहिला घटक आहे उद्योग आणि दुसरा जर घटक कुठला असेल तर आपण वाणिज्य. व्यवसायाचे दोन घटक आहेत, पहिला घटक उद्योग आणि दुसरा घटक आहे वाणिज्य. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर आज आपण जे पाहणार आहे उद्योग आणि उद्योगाचे तीन घटक. तर सुरुवातीला सांगते की उद्योगाचे तीन घटक आहेत, वाणिज्याचे घटक आपण नंतर पाहणार आहोत. पण उद्योगामध्ये तीन घटक आहे, एक प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि सेवा उद्योग. तिसरा घटक कुठला आहे? सेवा उद्योग. तर प्राथमिक उद्योगामध्ये दोन गट पडतात, एक शेती उद्योग, दुसरा निष्कर्ष उद्योग आणि तिसरा आहे जैविक उद्योग. दुसऱ्या प्रकारामध्ये पडतात दुय्यम उद्योग, त्यामध्ये पहिला उत्पादन उद्योग, दुसरा बांधकाम उद्योग. तर तिसरा प्रकार आहे सेवा उद्योग, त्यामध्ये वाहतूक सेवा उद्योग. सेवा कुठल्या प्रकारच्या दिल्या जातात उद्योगाच्या माध्यमातून? वाहतूक, बँक, हॉटेल, पर्यटन आणि मनोरंजन. तर उद्योग म्हणजे काय? सुरुवातीला आपण बघूया उद्योग म्हणजे काय. तर उद्योग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. व्यवसायाच्या माध्यमातून उद्योगाला चालना मिळाली जाते. म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं झालं तर व्यवसायाला सुरुवातीला भांडवल गुंतवणूक करून आपण व्यवसायाला सुरुवात करतो आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण एक उद्योग चालू करतो. उद्योग म्हणजे काय? तर कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो आणि तो पक्का माल करण्याची प्रक्रिया चालू असते, त्याला उद्योग म्हणतो. म्हणजे या ठिकाणी सांगायचं तर वस्तूचे उत्पादन आहे, वस्तूचे उत्पादन प्रक्रिया आहे, त्यानंतर प्रजनन प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर पशुपालन प्रक्रिया आहे, अशा अनेक प्रक्रिया आहे की त्या उद्योगाशी संबंधित असतात. म्हणजे या ठिकाणी सांगितले की उत्पादित होणारा माल हा ग्राहक उपयोगी वस्तू आहे असे जेव्हा तुम्ही त्या वस्तूचा उपयोग करता आणि ती वस्तू ग्राहकांच्या हातात देता तेव्हा त्याला उद्योजक असं म्हणतो. परंतु आपल्याला उद्योग म्हणायचे. तर उद्योग म्हणजे काय? आपण म्हणतो उद्योग म्हणजे शेती व्यवसाय, शेती उद्योग आहे. म्हणजे याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढचं आपण प्राथमिक उद्योग. परंतु उद्योग म्हणजे काय? तर उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा समूह होय. म्हणजे या ठिकाणी सांगायचं एकाच प्रकारच्या संबंधित वस्तूचे उत्पादन करणारा समूह म्हणजेच उद्योग होय. म्हणजे एकाच प्रकारच्या, उद्योग म्हणजे काय सांगितले की वस्तू उत्पादनाचा समूह किंवा एकाच प्रकारच्या संबंधित वस्तूंचे उत्पादन. आता उदाहरणार्थ सांगायचं तर साखर उद्योगात साखरेपासून साखर ऊसापासून साखर बनवणे म्हणजे या ठिकाणी हा साखर उद्योग आहे. परंतु ऊसावर प्रक्रिया करून साखर बनवली जाते, ती सुद्धा साखर कारखान्यात. म्हणजे ऊस ही जी प्रक्रिया आहे आणि मग त्यापासून साखर बनवली जाते. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या वस्तू इलेक्ट्रॉनिकच वस्तूपासून तयार केल्या जातात, त्याला सुद्धा उद्योग असे म्हटले जाते. म्हणजे या ठिकाणी कारखान्यात त्या वस्तू तयार केल्या जातात. इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत तशा त्या कारखान्यात बनवल्या जातात आणि त्या वस्तू मग आपल्यापर्यंत पोच केल्या जातात. परंतु या ठिकाणी सांगितले आहे त्याचप्रमाणे बँकिंग आहे, उपहारगृह आहे, विमा कंपन्या आहेत, ह्या सुद्धा प्रकारच्या अनेक उद्योगामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्या क्रिया करून
करून उद्योगामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तर उद्योग म्हणजे काय? तर उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा एक समूह आहे. उद्योगामुळे तुम्हाला रूप उपयोगिता येते आणि रूप उपयोगिता निर्माण झाल्यामुळे कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात रूपांतर केलं जातं आणि मग त्यासाठी हे सर्व करण्यासाठी तुम्हाला मानवी श्रम आहे, यंत्रसामग्री आहे, यंत्र आहे, भांडवलाची गरज आहे, पाणी आहे, वीज आहे, सर्व या गोष्टींचा उपयोग केला जातो आणि मग त्या पद्धतीनं हे सर्व जे कार्य आहे ते कारखान्यामध्ये तयार केलं जातं किंवा औद्योगिक कार्य आहे ही औद्योगिक कार्य कारखान्यात चालवलं जातं आणि त्यामुळे लहान स्वरूपाची कामेसुद्धा ह्यासारखी कामेसुद्धा घरातूनच पूर्ण केली जातात. म्हणजे या ठिकाणी सर्व उद्योगाचा आकारमानसुद्धा अवलंबून असतो आणि म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं जी प्रक्रिया राबवताय ती प्रक्रिया उद्योगावर अवलंबून असते. यानंतर आपण उद्योगाचे तीन प्रकार पाहणार आहोत, प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि सेवा उद्योग. तर उद्योगामध्ये प्राथमिक उद्योग आहे. तर प्राथमिक उद्योग म्हणजे काय? तर प्राथमिक उद्योग हे सर्व निसर्गावर अवलंबून असतात, हे निसर्गाशी संबंधित असतात आणि निसर्गाशी संबंधित असल्यामुळे यांना प्राथमिक उद्योग असे म्हटले जातात. म्हणजे या ठिकाणी उत्पादनाची या ठिकाणी सांगितले की प्राथमिक उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनावरती दुय्यम उद्योग म्हणून चालवला जातो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर प्राथमिक उद्योग सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि प्राथमिक उद्योगाचा सर्व संबंध निसर्गाशी येत असतो. त्यामध्ये पहिला आपण बघूया, प्राथमिक उद्योगातील पहिला प्रकार बघूया, शेती. आता शेती बघा, शेती हा एक उद्योग आहे. शेतीचा या प्राथमिक उद्योगामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये वस्तूचा दर्जा विविध घटकावर अवलंबून असतो. कारण या ठिकाणी सांगितले उद्योगातील सर्वात महत्त्वाचे घटक आहे ती जमिनीची उत्पादकता. जमिनीची उत्पादकता जर चांगली असेल, जमीन जर चांगली असेल, तर त्या जमिनीमध्ये पाणी असेल, जर जमिनीमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असेल किंवा हवामानाचा परिणाम होत असेल तर या ठिकाणीसुद्धा जमिनीपासून चांगल्या प्रकारचा उपयोग केला जातो किंवा अनेक प्रकारचे उत्पादन प्रक्रिया राबवून त्या ठिकाणी अनेक प्रकारची पिकेसुद्धा घेतली जातात. म्हणजे उद्योग म्हटल्यानंतर शेती उद्योग आहे. शेतीमध्ये चांगल्या प्रकारची प्रक्रिया करून त्या ठिकाणी ज्वारी आहे, गहू आहे, मका आहे किंवा अशी विविध प्रकारची कडधान्य आहेत तीसुद्धा घेतली जातात आणि त्या माध्यमातून शेती उद्योगसुद्धा केला जातो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये तर सर्वात शेती हा उद्योग मानला जातो आणि शेतीवरच तुम्ही आधारितसुद्धा इतर उद्योग करू शकताय. आणि म्हणून त्यांना सांगायचं की शेती असा महत्त्वाचा का घटक आहे, तर शेतीमध्येसुद्धा चांगल्या प्रकारची प्रक्रिया केली. मग आता मी सांगितलं पाणी आहे, पाऊस आहे, हवामान आहे, वातावरण आहे, त्या ठिकाणचं असलेली जमिनीची सुपीकता म्हणा किंवा जमिनीमध्ये असलेले घटक आहेत, मग या ठिकाणी तुमच्या जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चांगल्या प्रकारची राबवली शेतीतील तर शेतीसुद्धा एक मुख्य घटक म्हणून मानला जातो. आणि शेतीवर तुमचं सर्व घटक अवलंबून असल्यामुळे शेतीतूनसुद्धा चांगल्या प्रकारचा तुम्ही उद्योजक बनू शकतात आणि शेती हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणून त्यांनी सांगितले की उद्योगातील वस्तूचा दर्जा जर घटकावर अवलंबून असेल तर शेती सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण जमिनीची उत्पादकता सुपीकता हे सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितले की प्राथमिक उद्योग म्हणजेच त्या ठिकाणी शेती का उद्योग आहे, तर शेतीसुद्धा निसर्गाशी संबंधित आहे, निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गामध्ये जर पाऊस चांगल्या प्रकारे झालं तर शेतीलासुद्धा त्याचा उपयोग होतो आहे. पाणी पाऊस जर झालाच नाही तर शेतीतलंसुद्धा उत्पादन प्रक्रिया घटणार आहे आणि म्हणून हा वातावरणाचासुद्धा परिणाम होत असतो बऱ्याच वेळा शेतीवर. म्हणून शेती आणि पावसाचासुद्धा परिणाम आहे, जमिनीची सुपीकता आहे आणि ह्या सर्वांचा परिणाम जर चांगला झाला तर कृषी उद्योग मोठ्या प्रमाणावर चांगला होत असतो. म्हणून त्यांनी सांगितले प्राथमिक उद्योगामध्ये कृषी उद्योग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. दुसरा बघूया आपण निष्कर्ष उद्योग. आता निष्कर्ष उद्योग, निष्कर्ष म्हणजे त्यांनी सांगितले की त्यामध्ये खाणीमधून खनिजे बाहेर काढणे. आता निष्कर्ष काढला जातो म्हणजे या ठिकाणी निरीक्षण करून काढलं जातं. म्हणजे खाणीमधून खनिजे बाहेर काढणे किंवा जमिनीखालून तेल बाहेर काढणे किंवा यातून काही वेळेला जसाच्या तसा वापर केला जातो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर उद्योगामध्ये किंवा निसर्गामध्ये असलेली संपत्ती आणि त्या संपत्तीला प्रयत्नपूर्वक बाहेर काढलं जातं आणि प्रयत्नपूर्वक बाहेर काढल्यानंतर ती जमिनीतून किंवा खाणीतून बाहेर काढली जातात किंवा जमिनीतून तेल बाहेर काढले जाते. यातून काही वेळासुद्धा आपल्याला त्याचा वापर करता येतो आणि म्हणून यावरसुद्धा प्रक्रिया करणं गरजेचं असते. आणि म्हणून त्यांनी सांगितले निष्कर्ष उद्योग.
त्यामध्ये दुसरा घटक आहे निष्कर्ष उद्योग. कारण निष्कर्षाच्या आधारे निरीक्षणाच्या आधारे हा उद्योग केला जातो. आता जमिनीमध्ये तेल आहे सुद्धा एक निष्कर्ष आहे. निष्कर्षाच्या आधारे त्या जमिनीतून तेल बाहेर काढणे, प्रक्रिया करणे आणि मग प्रक्रिया करून ती ग्राहकापर्यंत त्या वस्तूचा उपयोग करणे म्हणजे या ठिकाणी निष्कर्ष आहे. निसर्गामध्ये असलेल्या संपत्तीचा प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते आणि ती संपत्ती मानव स्वतःसाठी किंवा इतरांसाठी वापर करतो अशा पद्धतीने ही निष्कर्ष संपत्ती आहे आणि किंवा निष्कर्ष उद्योग आहे. आणि यातून सुद्धा तुम्हाला एक प्राथमिक म्हणजे निसर्गावर अवलंबून असलेला उद्योग आहे आणि निसर्गाशी संबंधित आहे. कारण बघा तुम्ही जमिनीतून तेल काढणे हे निसर्गाशीच संबंधित आहे किंवा खनिजसुद्धा बाहेर काढणे हे निसर्गाशीच संबंधित आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर निसर्गावरच अवलंबून असलेला हा निष्कर्ष उद्योग आहे आणि ह्यातूनसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा उद्योजक म्हणून होता येते. तिसरं बघणार आहे आपण जैविक उद्योग. आता जैविक म्हणजे काय की यामध्ये प्रक्रिया केली जाते. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर जैविक म्हणजे या ठिकाणी कुक्कुटपालन किंवा रोपवाटिका, वनशेती अशा प्रकारचे उद्योग केले जातात त्याला जैविक उद्योग असे म्हटले जातात. किंवा जैविक उद्योगाच्या माध्यमातून रोपं लावणे, पशुपालन करणे किंवा पुनरुत्पादन करण्याच्या प्रक्रियेला सुद्धा जैविक प्रक्रिया असं म्हणलं जातं. म्हणून जैविक प्रक्रिया ही सुद्धा उद्योगामध्ये प्राथमिक उद्योगामध्ये येते आणि त्यामध्ये शेती, निष्कर्ष आणि जैविक उद्योग हे तीन घटक मानले जातात. आता दुय्यम घटक बघ, हे ब आकडा बघा, हा आपण अ आकडा बघितला. आता ब आकडा दुय्यम उद्योग. दुय्यम उद्योगामध्ये आपण बघणार आहे उत्पादन. आता दुय्यम उद्योग म्हणजे काय की जे प्राथमिक उद्योगावरती अवलंबून असतात त्यांना दुय्यम उद्योग म्हणतात. म्हणजे प्राथमिक उद्योग कुठले आहे, शेती आहे, निष्कर्ष आहे, जैविक आहे, या तिन्ही घटकावर हे उद्योग अवलंबून असतात त्यांना दुय्यम उद्योग असे म्हटले जातात. म्हणजे या ठिकाणी दुय्यम उद्योग म्हणजे काय, टोमॅटोचे उत्पादन हे प्राथमिक उद्योग आहे परंतु त्याच्यामधून सॉस तयार करणे किंवा रस तयार करणे याला दुय्यम उद्योग असे म्हटले जाते. म्हणजे टोमॅटो हा त्यांचा पहिला उद्योग आहे तर दुसरा उद्योग कुठला आहे, टोमॅटोपासून रस तयार करणे म्हणजे हा दुसरा उद्योग आहे, ह्याला दुय्यम उद्योग असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पहिला घटक बघणार आहे उत्पादन उद्योग. आता उत्पादन उद्योग म्हणजे काय तर कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करणे आणि पक्क्या मालात रूपांतर केल्यानंतर ते मनुष्यबळाच्या साह्याने किंवा यंत्राच्या साह्याने त्याचे रूपांतर उद्योगातून उत्पादनात केलं जातं त्याला उद्योग असे उत्पादन उद्योग असे म्हणतात. म्हणजे कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो आणि पक्का माल तयार केल्यानंतर मनुष्यबळाच्या किंवा यंत्राच्या साह्याने रूपांतर करण्याच्या उद्योगाला उत्पादन उद्योग असे म्हटले जाते. म्हणजे उत्पादनाला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मग या उत्पादन उद्योगामध्ये भांडवल गुंतवलं जातं. भांडवलातूनच तुम्ही या ठिकाणी भांडवली वस्तू म्हणा, गृहउपयोगी वस्तू म्हणा अशा वस्तूंचा समावेश केला जातो. उत्पादन काढलं जातं उत्पादनातून. मग या ठिकाणी कापड आहे, साखर आहे, कागद आहे असे उद्योजक तयार केले जातात या उत्पादनातून. आणि म्हणून त्यांनी सांगितले की भांडवली उत्पादनाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. किंवा गृहउपयोगी वस्तूंचा उपयोग केला पाहिजे. आता कापड म्हणजे काय तर कापड हे मनुष्याचे मनुष्याला गरजच आहे किंवा मनुष्यबळाची गरजच आहे आणि त्या ठिकाणी उत्पादन केलं जातं आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो आणि उत्पादनाच्या साह्याने ते यंत्राच्या साह्याने. आता कापड गिरण्या आहेत, कापड गिरण्या आहेत सोलापूरला यानंतर तुम्ही कापड गिरण्या आहेत किंवा इतर कर्जिला आहेत की एक गिरण्याच्या साह्याने तुम्ही उत्पादन प्रक्रिया करता आणि ते कापड ग्राहकापर्यंत पोचवता. म्हणजे उत्पादन प्रक्रिया वापरताय, ग्राहक उपयोगी वस्तूचा वापर करताय आणि ग्राहक उपयोगी जर वस्तूचा वापर होत असतो तर त्या ठिकाणी उद्योग चालू केला जातो आणि उद्योगाच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारच्या संबंधित वस्तूचा समूह तयार होत असतो. त्यानंतर दुसरं बघू आपण बांधकाम उद्योग. आता दुसरा घटक आहे तो म्हणजे बांधकाम उद्योग. बांधकाम उद्योगामध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण हे जे उद्योग आहे ते इमारत, धरणे, पूल किंवा रस्ते, बोगदे याशी संबंधित आहे.
म्हणजे बांधकामाच्या संबंधित असणारे सर्व उद्योग. मग या ठिकाणी मी सांगितले की यामध्ये इमारत आहे, धरणे आहेत, रस्ते आहेत, बोगदे आहेत, हे सर्व रस्ते ह्याच्याशी संबंधित आहेत आणि मग ते एकमेकाशी गुंतलेले असतात आणि म्हणून त्यांना बांधकाम उद्योग असे म्हटलेले असते. आता या उद्योगात वस्तूचे उत्पादन एका ठिकाणाहून किंवा विक्री इतरस्थ केली जाते. या उद्योगात विक्री एकदाच ठिकाणी नाही केली जात, दुसऱ्या ठिकाणी सुद्धा केली जाते आणि मग त्या उद्योगात अचल संपत्ती निर्माण केली जाते. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले की वस्तूचं उत्पादन विक्री एकाच ठिकाणी केली जात, म्हणजे वस्तूचं उत्पादन केलं जातं परंतु विक्री एकाच ठिकाणी केली जात नाही. बांधकामामध्ये रस्ते बघा तुम्ही, फूल बघा असे बांधलेले असतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधकाम उद्योग हा चालवला जातो. आणि आज आपण बघतोय घरं, इंजिनियर घरं बांधली जातात किंवा अनेक प्रकारची दुकानं बांधली जातात, अशा अनेक आहेत की त्या माध्यमातून बांधकाम उद्योग हा चालू केला जातो. किंवा रस्ते तयार करणे किंवा पूल तयार करणे किंवा अशा पद्धतीने ह्या बांधकाम उद्योगामध्ये त्याचा समावेश केला जातो. तिसरं बघणार आहे आपण सेवा उद्योग. आता सेवा उद्योगामध्ये आपण जर पाहिलं तर सेवा उद्योग हा प्राथमिक उद्योगातून दुय्यम उद्योगाच्याकडे जाणारा घटक आहे. प्राथमिक उद्योगाकडून दुय्यम उद्योगाकडे आणि दुय्यम उद्योगाकडून सेवा उद्योगाकडे जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर सेवा उद्योग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण सेवा उद्योगामध्ये प्राथमिक आणि दुय्यम ह्या दोन्हीचा संबंध सेवा उद्योगामध्ये केला जातो. कारण हे विविध उद्योग असतात. या उद्योगामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचा उद्योग केला असेल तर त्या ठिकाणी त्या सेवा दिल्या जातात, विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. आणि मग या ठिकाणी प्राथमिक उद्योगाकडून दुय्यम उद्योगाकडे जर गेला तर त्या सेवा उद्योजकाच्या माध्यमातून दिल्या जातात. त्या म्हणजे वाहतूक. वाहतूक ही चांगल्या प्रकारची सेवा आहे. त्यामध्ये तुम्ही सेवा वाहतुकीच्या माध्यमातून सेवा दिली जाते. किंवा त्यांनी सांगितलंय विमा आहे, विमासुद्धा तुम्हाला एक सेवा देण्याचं माध्यम आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारची सेवा दिली जाते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने हॉटेल आहे, हॉटेलसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकता हॉटेलच्या माध्यमातून. त्यानंतर त्यांनी सांगितले की जास्तीत जास्त पर्यटन. आता आपल्या भारत देशासारखे पर्यटन स्थळ आहेत, त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटन येत असतात, पर्यटक येत असतात. आता आपण महाबळेश्वरला बघितलं तर महाबळेश्वरलासुद्धा पर्यटनाचा दर्जा दिलेला आणि म्हणून त्या ठिकाणी पर्यटन होत असते आणि त्या पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा तुमचा एक सेवा देऊन उद्योग केला जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितले की यामध्ये पर्यटन हा सुद्धा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पर्यटन कशा पद्धतीनं आहे, पर्यटनाच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारच्या सेवा देत आहे आणि पर्यटन हा का घटक महत्त्वाचा आहे, तर पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही उद्योग करू शकताय. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं पर्यटन असेल तर त्या ठिकाणी बघा तुम्ही अनेक प्रकारचे उद्योजक केले जातात. मग या ठिकाणीसुद्धा हॉटेल्स आहेत, उपाहारगृह आहेत, त्या उपाहारगृहाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही उद्योगात निवासीसुद्धा उद्योग म्हणून चालू करू शकतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग होत असतो. त्यानंतर मनोरंजन. आता मनोरंजनसुद्धा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, करमणुकीचा घटक आहे. कारण मनोरंजन जर असेल तर करमणूक होत असते आणि करमणुकीच्या माध्यमातून ही सेवा मोठ्या प्रमाणावर दिली जाते. म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितले की सेवा उद्योगामध्ये वाहतुकीची सेवा दिली पाहिजे, वाहतूक चांगल्या प्रकारची दिली पाहिजे, वाहतुकीच्या माध्यमातून तुम्ही बँकेचा उपयोग केला पाहिजे, बँकेच्या माध्यमातून तुम्ही हॉटेलच्या सेवा किंवा उपाहारगृहाच्या माध्यमातून त्या सेवा दिल्या पाहिजेत, किंवा चांगल्या प्रकारच्या त्या उपाहारगृहाच्या सेवा दिल्या असेल तर पर्यटन सेवासुद्धा तुम्ही दिल्या पाहिजेत, आणि पर्यटन सेवा दिल्या असतील तर तुम्ही मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्यासुद्धा सेवा देणं गरजेचं आहे. कारण ह्या जर सेवा दिल्या नाही तर ह्या सर्वांचा समावेश आहे तो उद्योगामध्ये येत असतो. कारण उद्योगामध्ये यांचा समावेश केलाच नाही या सर्व घटकांचा तर या ठिकाणी त्या सेवा उद्योगात येत असं नाही म्हणणार. तर आपण त्या उद्योगाच्या माध्यमातून या सर्व सेवा प्राथमिक उद्योग आणि दुय्यम उद्योग आणि प्राथमिक आणि दुय्यम उद्योगाच्या आधारावर ह्या सेवा तुम्हाला दिल्या जातात आणि ह्या सेवा दिल्यानंतरच तुम्हाला पुढं उद्योजक म्हणून एक चांगल्या प्रकारची सेवा करता येते. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर व्यवसाय सर्वात महत्त्वाचा घटक आहे प्राथमिक उद्योग आणि दुय्यम उद्योग. त्यानंतर आपण बघतो वाणिज्य. आता वाणिज्यामध्ये तुम्ही पाहणार आहात वाणिज्य हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पहिला बघितला उद्योग, दुसरा बघणार आहे तुम्ही वाणिज्य. वाणिज्यामध्ये सुद्धा दोन घटक आहेत, ते म्हणजे व्यापार आणि व्यापार हा घटक आहे. त्यांनी सांगितले वाणिज्यामध्ये व
वाणिज्य मध्ये दोन घटक आहेत ते म्हणजे व्यापार आणि दुसरा घटक आहे अनुषंगिक साधन. आता व्यापारामध्ये दोन घटक पडले ते म्हणजे अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत व्यापाराचे दोन प्रकार पडलेले आहेत ते म्हणजे दारू व्यापार आणि दुसरा आहे किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार तर व्यापारामध्ये अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार त्यामध्ये घाऊक व्यापार किरकोळ व्यापार. आंतरराष्ट्रीय मध्ये तीन घटक आहेत आयात व्यापार दुसरा आहे निर्यात व्यापार आणि तिसरा आहे पुनर्निर्यात. तर तीन घटक आहेत पुनर्निर्यात पुनर्निर्यात हा तिसरा घटक आहे. व्यापाराचे दोन घटक आहे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय. अंतर्गत मध्ये घाऊक व्यापार किरकोळ व्यापार. आंतरराष्ट्रीय मध्ये आयात निर्यात आणि पुनर्निर्यात आणि व्यापाराची अनुषंगिक साधने त्याच्यामध्ये आपण बघणार आहे तो आपण सेपरेटच भाग बघणार आहे. आनुषंगिक साधनामध्ये वाहतूक आहे गोदाम आहे विमा आहे बँक आहे जाहिरात आहे व्यापारी अभिकर्ते आहेत संदेशवर आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहे. तर वाणिज्य आणि व्यवसायामध्ये आपण उद्योग बघितले उद्योगाचे तीन घटक बघितले आणि त्याच्यामध्ये उद्योगामध्ये पहिला घटक दुसरा घटक वाणिज्य. वाणिज्यामध्ये आपण बघितले अंतर्गत व्यापार व्यापाराचे दोन घटक पडले अंतर्गत व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत मध्ये घाऊक व्यापार किरकोळ व्यापार. आंतरराष्ट्रीय मध्ये आयात निर्यात पुनर्निर्यात आणि आनुषंगिक साधनेमध्ये वाहतूक आहे गोदाम आहे विमा आहे बँक आहे जाहिरात आहे व्यापारी अभिकर्ते आहेत आणि संदेशवन आहेत असे आपण हे घटक पाहूया. आता वाणिज्य म्हणजे तुम्हाला माहितीच आहे वाणिज्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. वाणिज्य म्हणजे व्यवसायाची आर्थिक कृती किंवा उद्योग निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांचे वितरण म्हणजेच वाणिज्य होय. किंवा वाणिज्य म्हणजे काय तर वितरण सुलभपणे आणि उर्वरितपणे किंवा अवरितपणे पुरविता येतात म्हणजे या ठिकाणी सेवा वितरण कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो आणि पक्का माल तयार केल्यानंतर जी सेवा आहे ती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य म्हणजेच वाणिज्य आहे. मग उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सेतू काय आहे तर वाणिज्य आहे आणि वाणिज्य हे चांगल्या प्रकारचं काम करते आणि म्हणून यात सांगितले वाणिज्याच्या सहाय्याने पैसा आणि पैशाचे मूल्य याच्या मोबदल्यात तुम्हाला वस्तूची देवाणघेवाण करून जो व्यवहार साधला जातो त्याला वाणिज्य असे म्हटले जातात. म्हणजे या ठिकाणी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करावी लागणार आहे म्हणजे या ठिकाणी पैशाचे मूल्य म्हणजे पैसा म्हणजे काय तरी देणे आणि घेणे खरेदी आणि विक्रीच्या सहाय्याने तुम्ही वाणिज्याचा व्यवसाय सुरू करू शकता. परंतु या ठिकाणी सांगितले की त्यांनी वाणिज्य म्हणजे काय तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे व्यवसाय कृतीचा वाणिज्य असा घटक आहे आणि वाणिज्याच्या माध्यमातून व्यापार केला जातो. व्यापारामध्ये अंतर्गत व्यापार आहे घाऊक व्यापार आहे किरकोळ व्यापार आहे आंतरराष्ट्रीयमध्ये आयात आहे निर्यात आहे पुनर्निर्यात आहे आणि आनुषंगिक साधने आपण पाहणारच आहे. म्हणजे या ठिकाणी पैसा आणि पैशाचे मूल्य यांच्या मोबदल्यात वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते किंवा देवाणघेवाण करण्याचे कार्य किंवा सेतू केला जातो त्याला वाणिज्य असं म्हणलं जातं आणि वाणिज्याच्या साईडने तुम्हाला त्याला उपयोग केला जातो. वाणिज्याचे दोन प्रकार पडतात व्यापार. आता व्यापार म्हणजे काय तर व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील संबंध साधणारा घटक कुठला असेल तर व्यापारी. बघा व्यापार म्हणजे काय वस्तू आणि सेवांची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील संबंध साधणारा व्यापारी दुवा आहे आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांचा विनिमय पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयात केला जातो त्याला
व्यापार असं म्हटलं जातं. म्हणजे ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्या वस्तूंचा आणि सेवांचा मालकी हस्तांतरण केलं जाते. मालकी हस्तांतरण केलं जातं त्याला व्यापार असे म्हणतात. म्हणजे ह्या ठिकाणी व्यापार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण व्यापारातून तुम्ही वस्तूंचा मालकी हक्क देत असता. म्हणजे ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या देत असताना तुम्ही त्या ठिकाणी बाजारपेठ चांगल्या प्रकारची करून देता. वस्तू आणि सेवांचं मालकी हस्तांतरण केलं जातं त्याला व्यापार असे म्हणतात. आता व्यापाराचे वर्गीकरण बघूया. पहिला घटक बघतोय आपण, अंतर्गत व्यापार. अंतर्गत व्यापार आणि अंतर्गत व्यापारामध्ये, अंतर्गत व्यापार म्हणजे काय? तर अंतर्गत व्यापारामध्ये वस्तू आणि खरेदी, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत केली जाते किंवा व्यापारासाठी देशी चलन वापरले जाते त्यामध्ये अंतर्गत व्यापाराचा समावेश केला जातो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर अंतर्गत हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि अंतर्गत व्यापाराच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांची विक्री खरेदी केली जाते त्या भौगोलिक सीमांतर्गत ज्या घटकांचा समावेश होतो किंवा जे चलन वापरले जाते त्याला अंतर्गत व्यापार असे म्हणतात. आणि अंतर्गत व्यापाराचा पुढील प्रकार आहे तो म्हणजे घाऊक व्यापार. त्यातला पहिला प्रकार बघतो आपण, घाऊक व्यापार. घाऊक व्यापारात वस्तू आणि सेवा यांच्या मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. आणि घाऊक व्यापारी म्हणजे काय? तर घाऊक व्यापारी म्हणजे उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी विक्री केली जाते. आणि किरकोळ व्यापारी बघा, घाऊक व्यापारी म्हणजे काय? तर उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला जातो आणि तो माल खरेदी केल्यानंतर किरकोळ व्यापाऱ्यांना दिला जातो त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात. बघा, घाऊक व्यापारी म्हणजे काय? तर घाऊक व्यापारात वस्तू आणि सेवा मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केल्या जातात. परंतु घाऊक व्यापारी म्हणजे काय? तर उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी विक्री केली जाते आणि मग त्या किरकोळ व्यापाऱ्यांना, लहान लहान व्यापाऱ्यांना त्या प्रमाणात विक्री केली जाते त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात. कारण घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. बघा, घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापारी आणि ग्राहक किरकोळ व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. राहिलं पुढच्या तासाला बघू.